हॅलो विद्यार्थी मित्र, मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकच्या दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती. त्या प्रकरणाचा जो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो अर्थातच पुढील टप्प्यातील असेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीशी संबंधित जे पूर्वज्ञानावर आधारित दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा एक सामायिक समीकरणे सोडवणे हा मुद्दा आपण बघितला होता. परंतु इयत्ता 10वीच्या दृष्टीने आपल्याला ज्या दोन महत्त्वाच्या पद्धती आहेत त्यामध्ये एक आलेख पद्धत आणि दुसरी आहे क्रॅमर्स रूल. तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरणे म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे कसं सोडवतात त्याबद्दल चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र, आलेख पद्धतीने आपण समीकरणे सोडवण्यापूर्वी अर्थात हा सुद्धा भाग इयत्ता 9वीमध्ये आपला झालेला आहे, तर ते सोडवण्यापूर्वी नेमकं आलेख पद्धत काय असते, आलेख पद्धतीचा उपयोग कसा करतात त्याबद्दल थोडीशी चर्चा करू आपण. विद्यार्थी मित्र, इयत्ता 9वीमध्ये आपण हे अभ्यासलंय की दोन चलातील रेषीय समीकरण जे असतं, उदाहरणार्थ इथे 2x - y = 4 हे जे समीकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरण, तर या समीकरणात चा जर आलेख काढायचा म्हटलं तर तो आलेख एक रेषा असते. आता जरा तुम्ही आठवून बघा की आपण ही एक्स अक्ष वाय अक्ष आपल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर देखील हे याच एक चित्र आहे त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. या आलेखामध्ये एक रेषा काढलेली आहे. उदाहरणार्थ ही रेषा एक्स अक्षाला समांतर रेषा आहे. मग ह्या रेषेचा आलेख म्हणजे ही रेषा एका चलातील रेषीय समीकरणाचा आलेख आहे. पण ज्या वेळेस आपण संपूर्ण त्या आलेखावर एक अशी रेषा काढतो की ती रेषा दोन्ही अक्षांना छेदते, त्यावेळेस ती जी रेषा आहे ती रेषा दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख असतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर आपल्याला आता दोन चलातील रेषीय समीकरणाचा जो आलेख काढायचा आहे तर तो आलेख मात्र एक्स आणि वाय अशा दोन्ही अक्षांना मात्र तो छेदणार आहे. असो, आपण आता उदाहरणादाखल 2x - y = 4 या समीकरणाचा आलेख काढणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी 2x - y = 4 घेऊया आपण ते 2x - y = 4 हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये एक्स ची किंमत आपल्याला आपल्या सोयीनुसार घ्यायची. आता परत अनेक विद्यार्थी या ठिकाणी अशी गडबड करतात की आपल्या सोयीने घ्यायची तर आपण ती 10, 12, 15, 100, 150 अशी घेऊ शकतो का? तर घेऊ शकतो. परंतु ज्यावेळेस आपण अशा मोठ्या किमती घेणार, 2 अंकी किंवा 1 अंकी सुद्धा 5-7 पुढच्या जर किमती असतील तर ते मात्र आलेख कागदावर ते सोयीचं नसतं. म्हणून आपण काय करतो की छोट्या किमती घेतो. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी आता 1 ची किंमत 0 घेतलेली, तर आपण 1 ची किंमत 0 टाकूया इथे. 2 × 0 - y = 4 2 × 0 = 0 - y = 4 म्हणून y = 4 आणि म्हणून y = 4 तर अशा पद्धतीने जर 1 ची किंमत तुम्ही 0 घेतली तर y ची किंमत - 4 होते. तीच तुम्हाला आता ती क्रमित जोडी स्वरूपात लिहायची. क्रमित जोडी म्हणजे काय? तर पहिले x निर्देशक 0 आणि नंतर y निर्देशक - 4 तर अशा पद्धतीने क्रमित जोडी ही आपली तयार झाली. तसंच तुम्ही त्याच समीकरणामध्ये म्हणजे 2x - y = 4 यामध्ये 1 ची किंमत आपल्याला आता घ्यायची आहे 2. 1 ची किंमत 2 - y = 4 (2×4 - y = 4 (y = 4) हा 4 तिकडे गेला - 4 म्हणून (y = 0 म्हणजेच y = 0 तर आपण आता y ची किंमत 0 झाली, ती क्रमित जोडी स्वरूपात लिहिली तर 2 आणि 0. तर अशा पद्धतीने तुम्ही 3 जर किंमत टाकली तर ती सुद्धा क्रमित जोडी होईल 3, 2. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या समीकरणामध्ये 1 च्या किमती 0, 2, 3 अशा घेतल्यात. तुम्ही 1, -1, -2, -3 अशा देखील घेतल्या तरी चालेल, ते
स्वातंत्र्य आपल्याला असतं, आपण एकची किंमत काय घेतो त्याच्यावर वायची किंमत ठरते. एक्स आणि वाय दोघांच्या किमती अशा क्रमित जोडी स्वरूपात लिहायच्या. आता आपल्याकडे हे तीन क्रमित जोडी स्वरूपातले एक्स आणि वायचे निर्देशक आहेत, ते आपण आपल्या या ठिकाणी आलेखावर काढूया. तर इथे आपण आलेख काढलेला आहे, एक्स अक्ष काढलेला आहे, वाय अक्ष काढलेला आहे. शून्य एक्स अक्षावर उजव्या बाजूला अधिक एक दोन तीन चार पर्यंत घेतलेला आहे, डाव्या बाजूला वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार, आणि तसंच वाय अक्षावर वरच्या दिशेला सर्व धनसंख्या आणि खालच्या बाजूला सर्व ऋण संख्या अशा पद्धतीने चार चरण आपल्याला मिळालेले आहेत. आणि प्रमाण पण लिहिलं आहे दोन्ही अक्षांवर एक सेमी बरोबर एक एकक असं आपण घेतलेलं आहे. आपण आता या आलेखावर ते बिंदू स्थापायचे. तर पहिला निर्देशक अर्थातच आपला आहे शून्य वजा चार. आता शून्य म्हणजे एक्स अक्षावरचा शून्य आणि वाय अक्षावरचा वजा चार म्हणजे हा बिंदू झालेला आहे. तर इथे आपण आता हा बिंदू प्लॉट करूया. त्याच्यानंतर दुसरा निर्देशक आपण दुसरा बिंदू घेऊया. त्याचे निर्देशक आहेत दोन आणि शून्य म्हणजे एक्स अक्षावरचा दोन आणि वाय अक्षावरचा शून्य म्हणजे आपल्याला हा बिंदू घ्यायचा आहे. आणि अर्थातच आता तिसरा बिंदू आहे की ज्याचे निर्देशक आहेत तीन आणि दोन. तर एक्स अक्षावरचा तीन आणि वाय अक्षावरचा दोन. तर अशा पद्धतीने एक्स अक्षावरचं तीन आणि वाय अक्षावरचं दोन आपण या ठिकाणी पट्टीचा उपयोग करू शकतो. पट्टीचा उपयोग करूया आपण. तर एक्स अक्षावरचं तीन म्हणजे अशी आपण जरा तुटक रेषा काढूया आणि वाय अक्षावरचा हा दोन. हा बिंदू आहे. तर त्या तीनही बिंदूंमधून जाणारी आपल्याला रेषा काढता येणार आहे. तर ही जी रेषा आपण आता काढली ही रेषा म्हणजेच आपल्या दोन एक्स वजा वाय बरोबर चार या समीकरणाचा हा आलेख आहे. म्हणजेच दोन एक्स वजा वाय बरोबर चार या समीकरणाचा हा आलेख काढून झाला. विद्यार्थी मित्र, आता आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्यासाठी कधी पण एकाच वेळी दोन चलातील रेषीय समीकरण घ्यावी लागतात, ज्यालाच आपण सायमल्टेनियस इक्वेशन किंवा एक सामायिक समीकरण असं म्हणतो. म्हणजे आता जर आलेख पद्धत जर वापरायची असेल तर निश्चितच काय करावं लागेल आपल्याला की एकाच आलेख कागदावर आपल्याला दोन्ही रेषांचे आलेख काढायचे आणि दोन्ही रेषा एकमेकांना जिथे छेदतात त्यांचा छेदनबिंदू म्हणजेच त्या दिलेल्या एक सामायिक समीकरणांचा कर्णांची उकल होय. तर आपण आता एक उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. उदाहरणार्थ एक्स अधिक वाय बरोबर सात आणि एक्स वजा वाय बरोबर एक. समजा समीकरण हे एक आहे, हे दोन आहे. हे एक सामायिक समीकरण जे आहेत ही एक सामायिक समीकरणे आपण लोप पद्धतीने म्हणजे निरसन पद्धतीने कसं सोडवायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आता ह्याच दोन्ही समीकरणांना आपल्याला सोडवायचं आहे म्हणजे त्यांची उकल काढायची, एक्सची आणि वायची किंमत काढायची. पण ती जर आपल्याला आलेख पद्धतीने काढायची असेल तर ती कशा पद्धतीने काढू शकतो ते देखील तुम्ही या आलेखाच्या पद्धतीने करू शकतात. इथे तुम्हाला परत काय करायचं आहे की एक्स आणि वाय यांच्या किमती मात्र तुमच्या मनाने घ्यायच्या. उदाहरणार्थ जर समजा या पहिल्या समीकरणाबद्दल आपण जर बोललो एक्स अधिक वाय बरोबर सात, तर एक्सची किंमत समजा तुम्ही तीन घेतली, तर एक्सची किंमत जर तीन घेतली तर वायची किंमत काय घेता येईल. तर जो जसं उदाहरणार्थ एक्स अधिक वाय बरोबर सात, एक्सची किंमत तुम्ही तीन घेतली, तीन अधिक वाय बरोबर सात, वाय बरोबर सात आणि हा अधिक तीन तिकडे गेला वजा तीन म्हणून वाय बरोबर चार. म्हणजे आता या ठिकाणी क्रमित जोडी काय तयार झाली, तीन चार. असंच परत तुम्ही या ठिकाणी एकशे किंमत जर समजा पाच घेतली तर मग परत त्याचं तुम्हाला एक अधिक वाय बरोबर सात आणि एकशे किंमत तुम्हाला पाच घ्यायची आहे, पाच अधिक वाय बरोबर सात, वाय बरोबर सात आणि या पाच तिकडे गेला वजा पाच म्हणून वायची किंमत झाली सात वजा पाच दोन. म्हणजे या ठिकाणी परत झाली क्रमित जोडी पाच दोन. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रमित जोड्या ज्या आहेत त्या तीन क्रमित जोड्या तयार करू शकतात.
तसंच वाय वजा एकचा पण असंच एक चार्ट बनवा आणि मिळालेले दोन तीन जे काही तुमच्या क्रमित जोडे असतील ते बिंदू स्थापा, त्यातून जाणार रेषा काढा आणि त्याच्यावरून तुम्हाला छेदन बिंदूचे जे निर्देशक असतात ते मिळतात आणि त्यावरून तुम्ही त्या दोन्ही समीकरणांची उकल आहे हे आपण दाखवू शकतो. तर विद्यार्थी मित्र अतिशय सोपं उदाहरण आहे, याचा सराव तुम्ही आज घरी करा आणि अनेक पद्धतीने आपल्या पुस्तकातला जो अभ्यासक्रम सराव संच आहे त्याच्यावरची सर्व आलेख काढा. तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद.